दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विधवा महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ. विविध प्रकारचं प्रशिक्षण देऊन महिलांना बनवण्यात येणार सक्षम. अवैध दारू विक्रेत्यांवर आळा बसवण्यासाठी विना लायसन्स दारू खरेदी करणाऱ्या व पिणाऱ्यांवर आता होणार कारवाई. आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण संकुल प्रकल्पातील अतिक्रमण धारकांचे होणार पुनर्वसन. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज्य शासनाद्वारे विधवा महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी वीरभद्रकाली तारारिणी स्वयंसिद्ध योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शासनाने निर्णय पारित केला असून राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमाद्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरीब महिलांना रोजगार प्राप्त करण्याच्या उद्देशाने अनुकूल वातावरण तयार करण्यात येईल. जिल्हा स्तरावर गावागावातील माहिती प्राप्त करून विधवा महिलांना स्वयं सहायता समूहात समाविष्ट करण्यात येईल. या योजनेअंतर्गत कमीत कमी 5 महिला सदस्यांचा एक स्वतंत्र स्वयंसहायता समूह स्थापित करण्यात येईल. त्यांना राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा लाभही घेता येईल. या समूहातील सदस्यांना परिक्रमा निधी व सामुदायिक निवेश निधी फेडण्यासाठी प्राथमिकता देण्यात येईल. PMJJBY व PMSBY योजनेचे 342 रुपये फेडण्यासाठी व्याजमुक्त कर्जही देण्यात येईल. स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येईल. तर उमेदच्या माध्यमातून अविवाहित व विधवा महिलांना प्राथमिक स्वरूपात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत या महिलांसोबतच 18 ते 35 वर्षीय वर्गातील परिवारांनाही प्राथमिकता देण्यात येईल. तर RTC योजनेअंतर्गत 18 ते 45 वर्षापर्यंतच्या युवकांना कृषी प्रसंस्करण उद्योग प्रशिक्षण, उत्पादक प्रशिक्षण व विभिन्न आवासीय प्रशिक्षणात 10 ते 45 दिवसांचं निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचप्रकारे केंद्र सहायता योजनेअंतर्गत खाद्य प्रसंस्करण उद्योगासाठी ऑनलाईन पंजीकरणाच्या माध्यमातून बियाणे प्रदान करण्यात येईल. झोन 3 मध्ये सुरू असलेल्या गुन्ह्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारू खरेदी करणाऱ्या व पिणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे मद्यपी व दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पदभार सांभाळताच झोन 3 मधील सर्व अवैध दारूचे अड्डे बंद करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले. खून आणि हाणामारीच्या वाढत्या घटनांमध्ये दारूची भूमिका महत्वाची असल्यामुळे झोन 3 परिसरात हे विशेष अभियान राबवण्यात आले. परिसरातील सर्व सावजी व भोजनालय संचालकांना इशारा देण्यात आला आहे की कुठलाही ग्राहक दारू पिताना दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार. आता विना लायसन्स दारू खरेदी व पिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून ज्याही दुकानातून दारूची बाटली खरेदी करायची आहे त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लायसन्स घ्यावं लागेल. पोलिसांनी परिसरात आतापर्यंत 57 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. झोन 3 परिसरात मोठ्या संख्येने सावजी भोजनालय असून इथे ग्राहकांना जेवणासोबत दारू पिण्याची मुभा दिली जाते. मात्र राजमाने यांनी पदभार स्वीकारताच भोजनालयाच्या संचालकांनी इथे दारू पिण्यास सक्त मनाई आहे चे बोर्ड लावले आहेत. नागपुरातील वाठोडा परिसरात 84 एकर जागेवर भारतीय क्रीडा प्राधिकरण संकुल प्रस्तावित आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिल्लीत विशेष बैठक झाली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की संकुलाच्या जागेवर सुरक्षा भिंत तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे, मात्र अतिक्रमणामुळे हे काम झाले नाही. अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या सोबतच वृत्तपत्रांमध्ये पुनर्वसन संदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये लाभार्थ्यांकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती. आतापर्यंत 647 जणांनी कागदपत्रे सादर केली आहेत, त्यापैकी काही बाधित पक्की बांधकामे आहेत तर काही मोकळे भूखंड आहेत. महापालिका, NMRDA आणि प्रन्यास यांच्या मार्फत सर्व अतिक्रमणे हटवली जातील. संकुलाच्या ठिकाणी सुरक्षा भिंतीसोबतच वसतिगृह व अत्याधुनिक इंडोर सभागृहासाठी केंद्राकडून निधीची तरतूद केल्याची माहिती सचिवांनी दिली. चर्चेदरम्यान गडकरी म्हणाले की बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाचा एकात्मिक आराखडा तयार करावा. आराखडा तयार केल्यानंतर केंद्र सरकारचा निधी आणि CSR फंडातून विकास करावा लागेल.
भिंत तयार करणाऱ्या कंपनीचे नागपुरात कार्यालय नाही, साईचे कार्यालयही औरंगाबादात आहे. दोन्ही कार्यालय बाहेर असल्याने कामाला गती मिळण्यास उशीर होत आहे. हे काम केंद्राच्या क्रीडा कंपनीऐवजी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रणयास मार्फत पूर्ण करायची कारवाई करण्याची सूचनाही गडकरींनी दिली. गेल्या हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. यावेळीही बोंडअळीने शेतकऱ्यांचा तणाव वाढवला आहे. अतिवृष्टीमुळे पहिलेच पिकाचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उर्वरित पीक मिळण्याची अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पीक संकटात सापडले आहे. कापसाला चांगला भाव मिळत असला तरी अळीच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ शकतो. विशेष म्हणजे गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बोंडअळीच्या प्रवेशामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नसल्याने गतवर्षी जिल्ह्यात कापसाचा पेरा चांगला झाला होता. मात्र अळीच्या हल्ल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून अपेक्षेप्रमाणे पीक न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर गतवर्षी अपेक्षेप्रमाणे भाव न मिळाल्याने खर्चही निघू शकला नाही. या सोयाबीनकडून शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या, मात्र अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या नजरा कापसावर लागल्या आहेत. अतिपावसाचा परिणाम कापूस पिकावरही दिसून आला, मात्र पहिली वेचणी योग्य असल्याने दिवाळीत कापसाला चांगला भाव मिळाला. आता दुसरी काढणी सुरू आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जास्त मजुरी देऊन शेतकरी कापूस घरी आणत आहेत. कपाशीचे पीक दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी उपटून फेकून दिले जाते. शेतकऱ्यांनी पीक उपटून टाकले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर गुरुवारी शहरातील शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. दिवाळीनंतर शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे हजर विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, मात्र कालांतराने हळूहळू यात वाढ होण्याची शक्यता आहे. कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतरही शासनाद्वारे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी कुठलाही निर्णय न घेण्यात आल्यामुळे सध्या तरी ऑनलाईन क्लासेसच्याच भरोश्यावर विद्यार्थी आहेत. 2 वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे सर्वच स्तरातील जीवन विस्कळीत झाले, याला शाळा व महाविद्यालयही अपवाद नाहीत. जसा जसा कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसला, शासनाने शाळा व महाविद्यालय उघडण्यास अनुमती दिली, मात्र अजूनही पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आलेले नाही. सध्या शहरात 8वी ते 12वी व ग्रामीण भागात 5वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र या वर्गाचे विद्यार्थी अजूनही पूर्ण क्षमतेने शाळेत व महाविद्यालयात हजेरी लावत नसल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांमध्ये तर कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण करणाऱ्यांनाच प्रवेश असल्यामुळे येथील हजर विद्यार्थ्यांची संख्याही कमीच असल्याचं दिसून आलं. ज्या विद्यार्थ्यांच्या वर्गांना अजूनही ऑफलाईन परवानगी मिळालेली नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्गाची सुविधा उपलब्ध आहे, मात्र यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली असून शासनाद्वारे इतर विभागांमध्ये जी तत्परता दाखविण्यात येत आहे ती शिक्षण विभागात दिसून येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. वेळ झाली का छोट्याच्या ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने वर्धा इथे आंदोलन केले. या दरम्यान नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्याद्वारे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक व भाजपा संघटन सरचिटणीस अविनाश देव यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
या दरम्यान नवाब मलिक यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस गौरव गावंडे, विधानसभा प्रमुख घनश्याम अहेरी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भंगार मलिक, नवाब मलिक यांनी काल देवेंद्रजीने सिद्ध करून दिलं की यांनी एका आतंकवाद्याकडून जमीन खूप कमी किमतीत विकत घेतलेली आहे. अशा देशद्रोही, देशविरोधी नेत्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, देशाचे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्वरित त्यांना आपल्या सरकारमधून काढून टाकावं, त्यांना निलंबित करावं अशी आमची मागणी आहे. किंवा या एक आतंकवाद्यासोबत यांचं संबंध आहे असे सिद्ध झाल्यावर यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्यातर्फे इथं आम्ही एकत्रित आलेलो आहे. आज सकाळी मुंबईमध्ये नवाब मलिकांनी जे बेताल आरोप महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावले, त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे वर्धा शहराचे कार्यकर्ते, जिल्ह्याचे कार्यकर्ते आज एकत्र येऊन त्यांचा आम्ही सर्वजण निषेध करतो आहे. देवेंद्र फडणवीस जी जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे विकासाचे कामे या महाराष्ट्रात केली, त्यांची जी स्वच्छ प्रतिमा आहे त्या प्रतिमेला डागाळण्याचं काम नवाब मलिकांनी आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे गुन्हेगाराशी संबंध नवाब मलिकांचे आहे हे स्पष्ट झालं असताना दाऊदच्या हस्तकांची जमीन नवाब मलिकांनी कमी किमतीमध्ये विकत घेतली असताना जे बॉम्बस्फोटामध्ये आरोपी आहे त्यांच्या जमिनी बिलकुल कमी किमतीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी विकत घेतल्या असताना स्वतःच्या या आरोपाकडे दुर्लक्ष करून देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप त्यांनी आज केला, त्यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्वजण नवाब मलिकांचा निषेध करण्यासाठी इथे एकत्र आलो आहे. 30 कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही तुमसर एसटी डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे. या दरम्यान आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन कारवाईचा निषेध केला. महामंडळाने 30 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असूनही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर एसटी डेपो समोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यामुळे येथील बस सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितलं. माझी जॉईनिंग 2015 आमचं बेसिक त्यावेळेस 39-50 होतं आणि आता 6-7 वर्ष झाले तरी आमचं बेसिक आता जेमतेम 12,500 आलं आहे आणि आमचं पेमेंट 15,500 जातो बस. आणि इतक्या लहानशा पगारावर आमचं कुटुंब कसं चालत असेल हे या सरकारला समजलं पाहिजे. आणि आम्ही या तुमसर आगारामध्ये 29 तारखेपासून त्या मध्यरात्रीपासून आम्ही बेमुदत संपावर बसलो आहोत. आमची फक्त एकच मागणी आहे की राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे, कारण की आमचे जे पेमेंट आहे ते इतके कमी आहे की आम्ही आमच्या ज्या गरजा आहेत त्या पण पूर्ण होऊ शकत नाही. आणि आमची फक्त एकच मागणी आहे की राज्य शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. परंतु आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हा लढा मागे घ्यायचा नाही. शासनाचं वारंवार लढा दाबवण्यासाठी प्रयत्नात आहे, परंतु आमच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन त्यांनी केलेलं आहे. तरीही कोणत्याही परिस्थितीत हा लढा आम्ही मागे घेणार नाही आणि हा लढा बेमुदत. आम्ही 28 तारीखच्या मध्यरात्रीपासून बेमुद्दत काम आंदोलन या संप पुकारलेला आहे, कारण आमच्या एसटी महामंडळामध्ये खूपच पेमेंट कमी असल्यामुळे व महाविकास आघाडी आमच्या डिपार्टमेंटकडे लक्ष न देत असल्यामुळे आमच्या महाराष्ट्रामधले आतापर्यंत 35 कर्मचारी बळी दिलेले आहेत, आत्महत्या केले आहेत व एवढं सुद्धा असून आज
8/11/2021 ब्रह्मपुरी आगारामध्ये श्री ठाकरे डीसी ट्रॅफिक कंट्रोलर यांना विष प्राशन करून आत्महत्या केली। तरीसुद्धा या महाविकास आघाडी सरकारने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे व या पूरा महाराष्ट्र बंद असून सुद्धा याकडे काही दखल न करता दखल घेत नसल्यामुळे अजून समोर आमच्या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि किंग्सवे हॉस्पिटल 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा करणार आहे अशी माहिती किंग्सवे हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्र परिषदेत देण्यात आली। या दिवशी मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। डॉक्टर फेडरिक पॅट्रिक यांनी 14 नोव्हेंबर रोजी इन्सुलिनचा शोध लावला होता। यावर्षी इन्सुलिनच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत। याच्या स्मरणार्थ किंग्सवे हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जागतिक मधुमेह दिन साजरा केला जात आहे। या दरम्यान इन्सुलिन बाबत जनजागृती करण्यात येणार आहे। रुग्णांना इन्सुलिन बाबत प्रबोधन केले जाईल। यासोबतच डॉक्टर पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना इन्सुलिनचे विविध प्रकारांबद्दल माहिती देतील। त्याचबरोबर इतर डॉक्टरांनाही मधुमेहाच्या अनेक प्रकारांची माहिती दिली जाणार आहे। यासोबतच जागतिक मधुमेह दिनानिमित्त सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती किंग्सवे हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्र परिषदेत देण्यात आली। 14 नोव्हेंबर को जागतिक मधुमेह दिवस है जिसको हम वर्ल्ड डायबिटीज डे बोलते हैं। इस दिन डॉक्टर फ्रेडरिक बेंटिंग इनका बर्थडे है। डॉक्टर फ्रेडरिक बेंटिंग ने इंसुलिन की खोज की है। 1921 में इंसुलिन की खोज डॉक्टर फ्रेडरिक बेंटिंग, चार्ल्स बेस्ट, जॉन मैकलियर्ड और जेबी कॉली के चार लोगों ने किया था। उसमें फ्रेडरिक बेंटिंग ने लीड काम किया था, इसलिए ये चारों को नोबेल प्राइज़ मिला है। उन्हीं की याद में 14 नवंबर वर्ल्ड डायबिटीज़ डे करके ऑल ओवर वर्ल्ड सेलिब्रेट किया जाता है। और इस दिन इस साल इंसुलिन के 100 साल डिस्कवरी के पूरे होने की वजह से हम लोगों ने पूरा थीम इंसुलिन बेस्ड रखा है और पेशेंट्स में अवेयरनेस क्रिएट करना, फिजिशियंस को इंसुलिन के बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी देना और पैरामेडिकल स्टाफ को भी इंसुलिन के बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी देना, ये हमारा मकसद है। CME में हम डायबिटीज़ के अलग अलग टॉपिक ले डिस्कस करने वाले हैं, जिसमें हम बेजल इंसुलिन थेरेपी, बोलस इंसुलिन थेरेपी, टाइम इन रेंज ग्लूकोज कंट्रोल, ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी, ऐसे अलग अलग इंपॉर्टेंट टॉपिक्स डिस्कस करने वाले हैं। ये बेसिकली साइंटिफिक टॉपिक्स है जिसमें हम डॉक्टर्स लोगों को इंसुलिन के बारे में अपडेट करेंगे। बहुत सारे फिजिशियंस यहाँ पे आने वाले और बहुत सारे लोग लाइव देख पाएंगे हमारे को यूट्यूब लाइव और फेसबुक लाइव के थ्रू। सो वो उन लोगों को इंसुलिन अपडेट के बारे में बहुत सारी जानकारी प्राप्त होगी। वर्ल्ड डायबिटीज़ डे का थीम ये है कि आवर प्लेज विल बी टू मेक द ट्रीटमेंट अवेलेबल एक्सेसिबल अवेलेबल टू एवरीबडी इन दिस वर्ल्ड। नागपुरात थंडी जाणवायला लागली असून मागील 24 तासात शहरातील तापमान सातत्याने घसरत आहे। शहरातील किमान तापमानामध्ये 1.2 अंश सेल्सिअसने घट होऊन 13.2 अंशाखाली घसरला। 11 नोव्हेंबरला शहराचे किमान तापमान घसरल्यामुळे सायंकाळ होताच वातावरणात थंडावा जाणवायला लागला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडीचा कडाका वाढला आहे। मागील 2 ते 3 दिवसांमध्ये किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने घसरल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल जाणवायला लागली। विदर्भातील गोंदियाचे किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून विदर्भात सर्वात कमी तापमान गोंदियाचे होते। त्यानंतर नागपूर, वर्धा 13.8, वाशिम 14, अमरावती 14.1 तर अकोल्याचे किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअसमध्ये नोंदवण्यात आले। तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।